आता नीलमताईंना प्रवेश करण्याची काही एक गरज नव्हती, काही ना काही गडबड आहे, दाल में कुछ काला है। हे बघा किती कसं चाललं आहे, तुम्ही बघताय ज्या गोष्टी कधी लोकांच्या डोक्यात पण नाही आहे त्या गोष्टी होत आहेत। मी तर असं ऐकतो की काँग्रेसचेही आमदार तयारीत आहे, त्यामुळे सांगता येत नाही। मग काय सांगाल, नीलमताई गोरे या उद्धव ठाकरे गटामध्ये अनेक वर्षांपासून कट्टर समर्थक राहिलेले आहेत, त्यासुद्धा आपण शिंदे गटात येऊन मिळालेले आहेत। याच्यावरून आपला अंदाज येईल की आम्ही जो केलेला उठाव होता हा काही लोकांनी त्यावेळेस त्याला वेगळ्या वेगळ्या अर्थाने काढला। आता नीलमताईंना प्रवेश करण्याची काही एक गरज नव्हती, काही ना काही गडबड आहे, दाल में कुछ काला है, त्याच्यामुळेच तर लोक पक्षांतर करतायत। अजून बाकीचे पण येतील निलमताईंच्या निर्णयामुळे। हे बघा किती कसं चाललं आहे, तुम्ही बघताय ज्या गोष्टी कधी लोकांच्या डोक्यात पण नाही आहे त्या गोष्टी होत आहेत, त्यामुळे आपण काहीच सांगू शकत नाही उद्या काय होईल। मी तर असं ऐकतो की काँग्रेसचेही आमदार तयारीत आहे, त्यामुळे सांगता येत नाही। कुठे तुमच्याकडे काय शिवसेनेत यायसाठी ते कोणाकडे येतील आता मला ते पण कळायला मार्ग नाही, पण येतील असं पंकजा मुंडेंची पण चर्चा आहे काँग्रेसमध्ये जातील। नाही 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 त्या नाही जाणार, पण निश्चितपणाने मी ऐकलं आहे। अजितदादा आपल्या भाजपमध्ये येऊन आपल्या सरकारमध्ये सहभागी झाले याची काही पूर्वकल्पना होती तुम्हाला का, धक्का बसलेला आहे तुम्हाला? कोणालाच कल्पना नव्हती, पण मी अंदाज तुम्हाला 2 महिन्यापूर्वी पण सांगितला होता। मी एक वेळेस नगरच्या सभेत सांगितलं होतं की विखे पाटील आणि त्यांची मुलगा हा भाजपकडून निवडणूक लढेल, आणि ते लढले। मी 2 महिन्यापासून आपल्याला सांगत होतो की अजितदादा आपल्याकडे येतील, ते आले, आता काँग्रेसवाले येतील ते पण बघा। तुमची त्यांची काही चर्चा होते का या विषयामध्ये? नाही नाही काही चर्चा नाही। जसं तुम्ही बोलले होते की भाजप आणि शिवसेनेचा तारखा वादा फुटू शकतो का, तसं अजितदादांचा कोणता वादा होता बा असं? मला काहीच सांगता येणार त्याच्यामध्ये, त्यांच्या इंटरनल काय झालं मला काहीच ती कल्पना।